थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिणे आणि उबदार पांघरुणात झोपणे या गोष्टींची मजाच काही औरच आहे. जसं जसं तापमान घटतं तसं आपल्याला झोपायची इच्छा होते. हिवाळ्याच्या दिवसात ऊनही कमी असते, त्यामुळे बऱ्याच लोकांना बाहेर फिरण्यापेक्षा घरात उबदार वातावरणात बसायला आवडतं. हे फक्त आपल्याच बाबतीत नाही तर बरेच लोक थंडीत आळशी होतात आणि त्यांना खूप झोपही येते. मात्र हे असं का होतं माहित आहे का? याचं उत्तर या व्हिडिओतून जाणून घेऊया. सर्कॅडियन स्लीप सायकल हे आपल्या शरीराचे प्रोग्रॅमिंग आहे, ज्यामुळे आपल्याला कधी झोपावे आणि केव्हा जागे व्हावे हे समजते. जेव्हा सूर्यप्रकाश नसतो, अंधार पडतो, तेव्हा माणसं सहसा झोपतात आणि सकाळी उजेड झाल्यावर जागे होऊन ऍक्टिव्ह होतात. अंधारामुळे मेलाटोनिन हे स्लीप हार्मोन तयार होते, ज्यामुळे आपली झोप नियंत्रित होते. तर उजेडामुळे अथवा प्रकाशामुळे ही प्रक्रिया मंदावते. थंडीच्या काळात दिवस लहान असल्याने सेरोटोनिन हार्मोनचा स्तर कमी होतो, ज्यामुळे चिंता आणि नैराश्य वाढते. यामुळे आपले शरीर संत होते. मेलाटोनिन आपल्या डोळ्यांतील फोटोरिसेप्टर पेशींनुसार कार्य करते. प्रकाश कमी होत आहे हे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचताच मेलाटोनिनची पातळी वाढते आणि आपल्याला झोप येते.